आहे महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या फॉर्म्युल्याची. तर महाविकास आघाडीचा लोकसभेसाठीचा फॉर्म्युला ठरलाय ही मोठी माहिती साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे. तर शिवसेना लोकसभेच्या 20 जागा लढवणार अशी माहिती आहे. काँग्रेस 18 जागा लढणार अशी देखील माहिती आहे. तर शरद पवार यांच्या पक्षाला 10 जागांवरती ते लढणार आहेत अशी माहिती मिळते आहे. मित्रपक्षांना लोकसभेच्या 3 जागा सोडण्यात येणार अशी देखील माहिती आहे. तर पुढील बैठकीत या जागांवरती शिक्कामोर्तब होणार असल्याचं देखील कळतं आहे. तर लोकसभेसाठी आता महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरलेला आहे अशी चर्चा सध्या रंगलेली आहे. काँग्रेस 18 जागांवर लढणार असल्याचं कळतं आहे. अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून. सचिन, आपण बघतोय निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपलेल्या आहे, मात्र आता जर आपण बघितलं तर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरलाय. सविस्तर या संदर्भातली माहिती. नक्कीच, महाविकास आघाडीचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरलाय अशी माहिती सूत्रांकडून आलेली आहे. शिवसेनेला जवळपास 20 जागा मिळणार आहेत, तर काँग्रेस 18 जागांवरती लढवणार असल्याचं समोर येत आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार तर मित्रपक्षांना 3 जागा सोडणार अशी देखील माहिती मिळते. शिवाय शिवसेना 20 जागांवरती लढणार असल्याचं कळतं. लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला ही माहिती सूत्रांनी दिली आहे.